प्रचंड मेहनत, जिद्द व चिकाटी या सर्वांच्या जोरावर आपल्या विभागातील एक युवक जेव्हा अधिकारी पदावर पोहोचतो याचा संपूर्ण पंचक्रोशीला आनंद आहे अशा शब्दात आज अनेकांनी अक्षय मारुतीभाऊ शिंदे यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. निमित्त होते गुंजावळी ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ ललिताताई शिंदे व सामाजिक कार्यकर्ते मारुतीभाऊ शिंदे यांचे चिरंजीव, तसेच युवा उद्योजक तुषारभाऊ शिंदे यांचे बंधू अक्षय मारुती शिंदे यांची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता या पदावर निवड झाल्याने संपन्न झालेल्या सत्कार सोहळ्याचे. अक्षय मारुती शिंदे यांची या पदावर निवड झाल्यानंतर आज एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, इंद्रजितभाऊ थोरात, जयश्रीताई थोरात, आर एम कातोरे, नवनाथभाऊ अरगडे, सरपंच अमोलभाऊ गुंजाळ यासह अनेक मान्यवर हजर होते. आलेल्या प्रत्येकाचेच शिंदे परिवाराच्या सदस्यांनी स्वागत केले. संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अक्षय शिंदे यांना अनेकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत. आपले पहिले प्राथमिक शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण कुठे झाले? माझे प्राथमिक शिक्षण मालपाणी विद्यालय अकोले नाका येथे झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण श्रमिक ज्युनियर कॉलेज संगमनेर येथे झाले व इंजिनिअरिंगची डिग्री मी संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे पूर्ण केली. आपण सार्वजनिक बांधकाम खात्यामध्येच नोकरी करावी अथवा हेच क्षेत्र आपण का बरं निवडले असे? सुरुवातीला जास्त माहिती नव्हती, तर मी सिव्हिल इंजिनिअरिंग करायचा निर्णय घेतला 11वी 12वी नंतर. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग निवडण्याचं कारण एक की त्यामध्ये ऑप्शन आपल्याला जास्त अवेलेबल असतात. आपण स्वतःही आपला बिझनेस करू शकतो इथे सिव्हिलमध्ये व सरकारी नोकरीला पण खूप संधी असते, त्यामुळे मी सिव्हिल इंजिनिअरिंग निवडले होते. आपण आज पीडब्ल्यूच्या खात्यामधील अत्यंत महत्वाच्या पदावर आज विराजमान होत आहात. इथपर्यंत येण्यासाठी आपण काय काय संघर्ष केला अथवा आपल्याला काय काय मेहनत घ्यावी लागली आणि त्यासाठी आपण काय संघर्ष केला तर त्याचा थोडा काही परिचय करून द्या थोडा. संघर्ष आता मला फायनान्शियली संघर्ष नाही करावा लागला, तर घरची परिस्थिती चांगली होती, पण तिथपर्यंत पोहोचायला प्रत्येकाला जे कष्ट घ्यावे लागतात ते घ्यावेच लागले. आता काही गरीब घरचे मुलं असतात ज्यांना माझ्यापेक्षा जास्त संघर्ष करावा लागतो, कारण की फायनान्शियली त्यांची परिस्थिती चांगली नसते. तर देवाच्या कृपेने माझी ती चांगली होती आणि तेवढ्या त्या मुलांनी इतके कष्ट घ्यावे नाही लागलेत मला. अक्षय भाऊ, आपण आतापर्यंत ह्या मोठ्या पदावर पोहोचले आहात. आतापर्यंत आपल्या समाजामध्ये अशी कोणतीही व्यक्ती पोहोचलेली नाही. आपण पोहोचलात तर आपण पोहोचलाच मध्ये याच्या मागे काहीतरी तुम्हाला काय कोणाची तरी असे आशीर्वाद वगैरे असतील, कोणाला तुम्ही असं श्रेय देऊ शकता का मी यांच्यामुळं इथपर्यंत येऊ शकलो? तर मी याचं श्रेय तर खरं मी माझ्या आजोबांना देईन, कारण की आजोबांनी जी सुरुवातीलाच शिकवण दिली होती ती खूप महत्वाची होती. आणि त्यानंतर माझे पूर्ण फॅमिली, आई वडील आणि माझा भाऊ, वहिनी, आजी यांना देईन मी श्रेय. नाव घ्या. आता माझे वडील म्हणजे मारुती अमृता शिंदे, आई ललिता मारुती शिंदे, भाऊ तुषार मारुती शिंदे व वहिनी सारिका तुषार शिंदे आणि आमची आजी चंद्रभागा अमृता शिंदे यांना मी श्रेय देईल. आणि त्यांच्यात आमचे आजोबा जे आता नाही हा क्षण बघायला, त्यांना याचं सगळ्यात जास्त श्रेय जातं, ते म्हणजे अमृता किसन शिंदे. आता आनंदाचा क्षण हाच सर्वात मोठा क्षण हाच आहे, कारण की ही गोष्ट ही तुम्ही विकतही नाही घेऊ शकत, ती कमावीच लागती नाही. तर त्यामुळं हाच मी मोठा क्षण म्हणून माझ्या आयुष्यातला. आणि असा कोणता वाईट प्रसंग आला का तो तुमच्या आतापर्यंत सुद्धा स्मरणात आहे? असा वाईट प्रसंग नाही, कारण की वेळ प्रत्येक वाईट प्रसंग भरूनच काढते, तसा असा स्मरणात नाही कोणताच प्रसंग. तर एक म्हणल मी त्यात की आजोबांचं निधन जे झालं तोच सगळ्यात वाईट प्रसंग होता. आजची तरुण पिढी ही भरकटलीच चाललेली आहे, शिक्षणापासून वंचित होत चाललेली आहे. त्यांना शिक्षणाचं असं काही महत्वच कळत नाही. आज आपण इथपर्यंत पोहोचलात तर आपण त्या अशा तरुण मुलामुलींसाठी काय संदेश काय इच्छू शकता का? तुम्ही असं काय सांगू शकाल त्यांच्यासाठी? त्यांना संदेश देताना मी सर्वात एक गोष्ट नमूद करेल की मोबाईल जे इंस्टाग्राम वगैरे वापर नाही,
तुम्हाला जर काही करायचं असेल तर त्यापासून तुम्हाला काही काळापुरतं का असे ना, तुम्ही त्या काळ ज्या काळात कष्ट करताय तेव्हा तुम्हाला त्यापासून बाजूला राहावं लागेल. आणि तुम्हाला म्हणजे जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला ती संगत लाभली पाहिजे मुलांची, जी मला लाभली होती अभ्यास करताना. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मुलांची आवड बघून करिअर करायचं का पालकांची आवड बघून करिअर करायचं, हे तुम्ही काय सांगा त्या बाबतीत? मुलांना जे आवडतं त्यांनी तेच केलं पाहिजे असं मला वाटतं. मग त्यांनी पालकांची जी इच्छा असेल त्याच्या विरोधात जायला हरकत नाही. जर तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला खूपच आवडत असेल, एखाद्या स्पोर्ट्स आवडतं, एखाद्या गायला आवडतं, एखाद्या कलाक्षेत्र आवडतं, तर त्यांनी ते केलंच पाहिजे जर त्यांना आवडत असेल तर. मग त्यांनी तिथं 100% दिलेच पाहिजे. तुमच्या पालकांची काय इच्छा होती बाबा, तुम्ही काय व्हावा काय म्हणावा? माझ्या पालकांची अशी काही खास करून काही इच्छा नव्हती. त्यांनी मला स्वातंत्र्य दिलं होतं माझ्या निर्णयांवर आणि त्या निर्णयातून मी पुढे गेलो. याबद्दलच मला म्हणजे चांगलं वाटतं की त्यांनी मला माझ्या असं कोणतं प्रेशर आणलं नाही की तू हेच कर. आणि महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कनिष्ठ मारुती शिंदे पाटील यांचे चिरंजीव अक्षय शिंदे यांनी आपल्या महाराष्ट्रात ज्या परीक्षा होतात NPSC च्या त्या परीक्षेमध्ये मोठं गवगवीत यश मिळवलं आणि त्यांना PWD या खात्यामध्ये लगेच नोकरीसुद्धा मिळाली. कारण खरं म्हणजे मारुती शेटचे कष्ट आपण सर्वांनी बघितले आहेत, अतिशय कष्टातून हे सगळं उभं केलेलं आहे आणि त्यांनी पुढच्या काळामध्ये मुलांनी जीवनात कसं वागावं याचं खरं चित्र म्हणजे मारुतरावांच्या यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही मुलं अतिशय मोठ्याचा व्यवसाय अतिशय सुंदररीतीने चालू आहे, दुसरा NPSC परीक्षा पास होतो आहे. हे फार कष्टाचं खरं प्रतीक आहे आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा, विशेष करून आमच्या माळी समाजाला अभिमान वाटावा असं काम या ठिकाणी अक्षयने केलेलं आहे. मी त्याचे खूप खूप आभार मानतो. कारण मुलं ज्यावेळेस असे काहीतरी पदावर जातात, एक मोठे अधिकारी होतात, माणसाला खूप आनंद होतो. मनाला आज या ठिकाणी मारुती शेट्टी यांच्या कष्टाचं चीज झाल्याचं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अक्षयने सुद्धा पुढच्या काळामध्ये नोकरी चांगली छानपैकी चांगली नोकरी करावी, निष्कलंक नोकरी करावी, चांगली नोकरी करून आपल्या घराण्याचं नाव लौकिक वाढवावा आणि त्याला पुढच्या या सगळ्या जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. तो टिपो आहे वाढाव पुढे म्हणजे लोकांना उभं राहत आहे. इकडे समोर समोर लक्ष साहित्य आपल्या कौतुकाच्या पुढे, त्यामुळे सगळ्यांना विनंती, सत्कार सोहळा झाला, मंचावरील शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण पुढील सत्कार सोहळा पार पाडणार आहोत. सर्वांचं या निमित्ताने सहर्ष स्वागत करतो. जागा करा हे होत आहे. शासन आणि प्रशासनात ही पॉवर असते आणि आज MPSC सारख्या परीक्षेत समतोल असणाऱ्या सरळ सेवा भरतीमधून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदावरती अक्षय मारुती शिंदे अर्थात अक्षय भाऊची निवड झालेली आहे आणि त्याच्या अभिनंदनाचा हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांच्या सुखदुःखामध्ये खंबीरपणे उभा पाठीशी उभा राहणार मारुती शिंदे आणि त्यांच्या परिवाराच्या दृष्टीनं एक आनंदाचा ऐतिहासिक आणि आगळा वेगळा क्षण आहे. कौटुंबिक कौतुक सोहळा आहे आणि या कौतुक सोहळ्यासाठी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपणा सर्वांचे स्नेही मार्गदर्शक नेते गुंजाळवाडी आणि या परिसरावर सातत्याने विशेष प्रेम करणारे आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात यांचे बंधू सन्माननीय इंद्रजीत थोरातसाहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिला वर्गामध्ये अत्यंत झपाट्याने लोकप्रिय होत असणाऱ्या व्यक्तिमत्व एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा सन्माननीय डॉक्टर जयश्रीताई थोरात, अनेकांना आडीअडचणीमध्ये मदत करण्याचं काम केलं, उत्कृष्ट शेती केली
आणि त्याहीपेक्षा कुटुंब अत्यंत प्रेमानं आणि तितकंच आपुलकीनं सांभाळलं आणि त्याचं उत्तम आणि आदर्श समर्थपणे त्याचा वारसा या ठिकाणी आमचे मित्र मारुती शिंदे आमच्या भगिनी ललिताताई शिंदे त्याप्रमाणे तुषार शिंदे आणि ज्याचा आज कौतुक सोहळा आहे तो अक्षय शिंदे हे सर्वजण समर्थपणे चालवत आहेत. भाऊ मारुती शिंदे हा एक प्रकारचा धर्मराज आहे म्हणजे अन्नदान करण्याच्या बाबतीमध्ये. कुठलाही छोटा वाढदिवस असला मोठा वाढदिवस असला का खूप मोठा कार्यक्रम करायचा अन्नदान करायचं सर्वांना एकत्र बोलवायचं जेवण करायचं शाकाहारी मांसाहारी आज शाकाहारी आहे अशी जेवणावळी द्यायमध्ये त्याचा एक नंबर. आणि आम्ही गेले अनेक वर्ष तिला शांत बसर होते पोरांना मुलं शांत बसर आहे सारी का वरती बस असा एक कार्यक्रम मारुती शिंदे यांचा सातत्यानं होता. आम्ही अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी झालो परंतु आज येण्यामध्ये आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. जसं मारुती किंवा अमृता पाटील शिंदे यांनी आयुष्यभर कष्ट केले एक शिस्तबद्ध जीवन जगले जे जीवन आपल्या हातामध्ये आहे जे काम आपलं आहे ते प्रामाणिकपणे केलं तसंच अत्यंत व्यवस्थितपणानं प्रामाणिकपणे अभ्यास निष्ठेनं अभ्यास करत अक्षयने एक उत्तुंग यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे. MPSC किंवा सर्व सेवेच्या परीक्षा आता माझ्या घरामध्ये माझा मुलगा ती परीक्षा देतोय ही सोपी गोष्ट नाही. लाखो मुलं त्या परीक्षेला बसत असतात हुशार मुलं असतात शहरातली मुलं असतात त्यांना अभ्यासाचं वातावरण असतं घरामध्ये वातावरण चांगलं असतं म्हणजे शिकलेली माणसं असतात. परंतु मारुती शिंदे आणि परिवाराचं फार शिक्षण नसताना सुद्धा ताई शिक्षण हा तुमचा आवडीचा विषय आहे तुम्ही सुद्धा एक आदर्श या तालुक्याला महाराष्ट्राला घालून दिला की राजकीय व्यवस्था इतकी मोठी तुमच्या पाठीशी असताना सुद्धा तुम्ही केवळ राजकीय व्यवस्थेचं न जाता अगोदर खूप चांगलं शिक्षण घेतलं तुम्ही डॉक्टर कॅन्सर तज्ज्ञ झालात आणि त्यातून अनेकांना जीवदान देण्याचं काम तुम्ही करता हे सुद्धा एक आदर्श उदाहरण आहे. तर मला स्वतःला मनापासून अभिमान आहे मला या गोष्टीचा अभिमान आहे जसे ते माझ्याबरोबर आहेत तसा मला माझा लाडका अक्षय याचा सुद्धा खूप मनापासून अभिमान आहे. अक्षय हा अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे अत्यंत नम्र स्वभाव भाऊ पैशाची किंवा श्रीमंतीचा कुठल्याही प्रकारचा माज न ठेवता इतके मोठे पैसे आमच्या वडिलांकडे आहेत मग मी कशाला शिकायचं मी कशाला अभ्यास करायचा मी एखादा व्यवसाय करील मी अमुक करील मी खुर्चीवर बसेल असं न करता अक्षयनं परिश्रम घेतले अभ्यास केला आणि आत्ताच निलेशनी सांगितल्याप्रमाणे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आता मारुती शिंदे यांच्या घरामध्ये आता तेव्हा सकाळी अक्षयशी माझं बोलणं झालं अक्षय म्हटलं की माझी निवड साधारणपणे संभाजीनगर विभागात किंवा कोकण विभागामध्ये त्याची होऊ शकते. अक्षयच्या जीवनाची सुरुवात आहे. अक्षय आता कनिष्ठ इंजिनियर झालेला आहे त्याला आता अक्षय नाही आपल्याला उद्यापासून शिंदे साहेब म्हणावं लागेल त्याला तो जिथं त्याची हे होईल आम्ही प्रशासनात काम केलं प्रशासन पाहिलं लोक म्हणतात शिंदे आता आम्हालाही म्हणावं लागतं शिंदे साहेब आले शिंदे साहेब इकडे या शिंदे साहेब आमचं काम करा उद्या आमच्या बहिणी ललित आता एखादा रस्ता मागणी करतील रस्ता मंजूर करतील आणि त्याचं सुपरविजन तो चांगला झाला पाहिजे त्याचं मोजमाप त्याचं इस्टिमेट आमचा अक्षय करील आमचे शिंदे साहेब करतील या गोष्टीचा आम्हाला निश्चितपणानं अभिमान आहे. अक्षयच्या जीवनाची सुरुवात आहे अक्षयला अजून खूप पुढे जायचं आहे अनेक परीक्षा जिंकायच्या आहेत त्याच्यात यशस्वी व्हायचं आहे मोठा अधिकारी व्हायचं आहे आणि त्यासाठी त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहोत. फक्त आणि म्हणून फक्त आता एक जाता जाता एक शेवटची विनंती या ठिकाणी करतो वहिनी साहेब मारुती आता एक गोड बातमी द्या अक्षयच्या लग्नामध्ये आम्हाला फेटे लवकरात लवकर अक्षयचं लग्न करा कारण अक्षयला आम्ही इतके स्थळं यायचे इतके बायोडाटा यायचे कुठूनही स्थळ आलं की मग अक्षय माझ्याकडे बायोडाटा यायचा लोक मला सांगायचे अक्षय असा असा नवरदेव आहे मी म्हणायला गेलो का तो म्हणायचा काका मला नोकरी लागू द्या आता नोकरी लागली लवकरात लवकर चांगली बातमी द्या आणि असा नवरदेव किंवा असा जावाई ज्या कुटुंबाला मिळेल तो कुटुंब सुद्धा भाग्यशाली असेल असा हा सुंदर परिवार आणि या सुंदर परिवारानं आपल्याला सर्वांना एकत्रित आणलंय मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो अक्षयला त्याच्या भावी जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आमच्या वहिनी साहेबांच्या सुद्धा मनातल्या काही किंवा मारुतीच्या मनातल्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या सुद्धा परमेश्वरानं पूर्ण कराव्यात अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. आदरणीय आमदार बाळासाहेब थोरातांना सुद्धा मी फोन केला होता कार्यक्रमाला येण्यासाठी परंतु साहेब बाहेर असल्यामुळं साहेबांनी सांगितलं की आपण अक्षयचा सत्कार करायला पुन्हा एकदा कधीतरी जाऊ तुम्हाला खरं वाटणार नाही फक्त या कार्यक्रमासाठी इंद्रजीत थोरात ही औरंगाबादवरून आलेत म्हणजे आज त्यांचा नियोजित आज दिवसभर काही कार्यक्रम नव्हता जयाताई
फक्त मी सांगितलं की आणि वहिनी साहेबांनी डायरेक्ट जाहीर आहे त्यांना आमंत्रित केलं होतं, मी त्याच्यामध्ये नव्हतो, परंतु इंद्रजित भाऊ आले पाहिजे हे मारुती भाऊंनी मला सांगितलं आणि फक्त एवढ्याच सत्कारासाठी आलेले आहेत. आज दिवसभर कुठलाही कार्यक्रम नव्हता, इतकं उत्तुंग प्रेम उत्तुंग निष्ठा या परिवारानं थोरा साहेबांची सुद्धा राखलेली आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जसे थोरा साहेब आपल्या सर्वांच्या पाठीशी उभे राहत असतात, तसे येणाऱ्या निवडणुकीमध्ये थोरा साहेबांची हात बळकट करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं अशी विनंती करतो. अक्षयला मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षाच्या निमित्ताने गुंजाळवाडी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच सन्माननीय नरेंद्रजी इकडे येऊन बसाना अधिक आनंद घेत आहे. कपिल भाऊ ठाणे आणि लक्ष्मीबाई खूप सुंदर यांचा सन्मान करावा, उर्ज्वलाबाईंचा सन्मान करावा. सन्मान जो मागे ठेवलाय ते आनंदराव जसं म्हणतात ना, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, तशी ही मैत्री असते. आणि प्रत्येक दुःखात मैत्राची साथ सोडायची नसते आणि प्रत्येक सुखात मित्राला विसरायचं नसते, असा स्वभाव घेऊन मारुती शेठ आणि नवनाथ भाऊ काम करतात नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे. मी नवनाथ भाऊंना विनंती करतो आपण पुढे यावं आणि मारुती शेठला विनंती करतो की आपल्या या मित्राचा आपल्या या सहकार्याचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. आज गुरुवार आहे त्यामुळे मारुती शेटलमध्ये तुषार शेट पुढे आला सगळं जोरदार काळ्या बाजू आपण सगळे जण हा शिंदे यांच्या महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील पीडब्ल्यूडी कनिष्ठ अभियंता स्थापत्यपदी निवड झाल्याबद्दल जोरदार सत्कार सन्मान या ठिकाणी होतोय. कार्यक्रम आपल्या प्रास्ताविकामध्ये या ठिकाणी या परिवाराची सर्व माहिती या ठिकाणी देत असताना तरी मीही या ठिकाणी बोलून जातोय की मागील 5 ते 6 वर्षामध्ये या परिवाराचा या ठिकाणी ग्रामपंचायतच्या संदर्भात या ठिकाणी संबंध आला. आमच्या बरोबर सन्मान्य ललिताताई शिंदे यांनी 5-6 वर्ष ग्रामपंचायतमध्ये मागील कार्यकालामध्ये खूप मोठं काम माननीय आमदार बाळासाहेब थोरासाहेब, इंद्रजीतभाऊ थोरासाहेब असतील, सन्मान्य नवनाथ भाऊ हरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे परिवारातील सदस्य तथा अक्षयचे वडील मारुती शेठ शिंदे यांच्याबद्दल आत्ताच नवनाथ भाऊ बोलून गेले, तरी पण एक व्यक्ती कसं असावं मारुती शेठकडनं या ठिकाणी शिकावं
कुठलाही एक शब्द दिल्याच्या नंतर कधीही माघार न घेता अतिशय सर्वांचा सुख दुःखात आणि नेहमीच कायम आमच्या बरोबर या ठिकाणी मारुती शिंदे असतील, त्याचप्रमाणे तुषार असेल, ललिता वहिनी असेल, तर मी या ठिकाणी आपण सर्वच जण पुढे भरपूर संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात। या ठिकाणी या परिवाराचा जो कुमार अक्षय मारुती शिंदे याला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात। मी या ठिकाणी या परिवाराचे गंगा भागीरथी चंद्रभागा अमृता शिंदे असतील, श्री मारुती अमृता शिंदे, ललिता मारुती शिंदे, त्याचप्रमाणे तुषार मारुती शिंदे आणि सौभाग्यवती सारिका तुषार शिंदे या परिवाराच्या वतीनं गुंजावडी ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे लोकनेते माननीय आमदार बाळासाहेबजी थोरात साहेब असतील, इंद्रजीभाऊ थोरात साहेब असतील, त्याचप्रमाणे जयश्रीताई थोरात, आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं अक्षयला पुढील वाटचालीस या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि प्रथम सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो। तुम्ही माझ्या यशात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे आभार सर्वांचे, आणि सर्व उपस्थित जेवढे पण मित्रपरिवार आहेत, नातेवाईक आहेत, त्यांचे सर्वांचे आभार इथं उपस्थित राहिल्याबद्दल। तर आता बोलायची जास्त सवय नाही स्टेजवरती, माझ्या मते आयुष्यातला दुसरी तिसरी वेळ असेल मी स्टेजवर बोलतोय, कारण की जेव्हाही गेलो स्टेजवर तेव्हा मग स्पोर्ट्स असू किंवा अकॅडमिक्स असू तेव्हा पुरस्कार घ्यायलाच गेलोय आणि मग खाली जाऊन बसलोय, बोललेलो कधीच नाही। तर ह्या प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर यात आता कुटुंबाची खूप साथ होती, आजही पण आता दादा म्हणजे तुषार जरी इथं दिसत नाही पुढं, पण बॅकग्राऊंडवरून जे हे सगळं नियोजन वगैरे हे त्यांनीच केलेलं आहे, म्हणजे अशी जाणीव कधी होऊन नाही दिली बाकीच्या गोष्टींची, की म्हणजे जबाबदारी त्यांनी सर्व स्वतःवर घेतली आणि त्यामुळं मला वेळ भेटला अभ्यास वगैरे करण्यासाठी, तर त्याचंही याच्यात खूप योगदान आहे। तसेच आता फायनान्शियली म्हणजे आता खूप गरीब घरातले पोर असतात, मी बघितलेलं अभ्यास करताना जे खूप कष्टातून म्हणजे फायनान्शियली त्यांची परिस्थिती नसती तर ते त्यातून वर येतात, तर माझ्या बाबतीत फायनान्शियली काही असं अडचण नव्हती, त्यामुळे एवढी म्हणजे त्या मुलांना जेवढा त्रास होतो तेवढा मला तरी झाला नाही या प्रवासात। पण एक फक्त घरच्यांनी जी मोकळीक दिली की तू तुझ्या मनाने कर, तुला जे करायचं आहे ते। सुरुवातीला आता स्वतःचा फॅमिली बिझनेस होताच, पण मला म्हणजे त्यात स्वतःसाठी एक वेगळं माझं नाव करायचं होतं, त्यामुळे मी इकडं प्रयत्न केले आणि प्रयत्नांना यश मिळालं याबद्दलच मी खूप खूप आभारी आहे। तर आज फक्त एकच, आता सर्व परिवार वगैरे उपस्थित आहेतच, पण आज या क्षणात आता माझ्या आयुष्यातला तरी हा सर्वात मोठा क्षण आहे आत्तापर्यंतचा। तर आज आमचे आजोबा बाबा यांची खूप आठवण येते, बस तेवढंच, ते आज असते तर म्हणजे ते खूप हा आनंद अजून खूप वाढला असता, ते जर आधी उपस्थित असते, ते आज नाही आहेत कारण की त्यांनी लहानपणापासून बघतो मी का त्यांनी म्हणजे त्यांचे कष्ट वगैरे त्यांच्याकडून भरपूर शिकलोय, मी शिकलोय, दादा भरपूर शिकलाय, तर आज जे काही आहे त्यांच्यामुळेच आहे, तर ते आज तर म्हणजे खूपच आनंद, खूपच कारण की आज आनंद आहेच, पण त्यांनी हे बघितलं पाहिजे होतं की किती आज घरचे खुश आहेत। बस मी एवढंच बोलल, अजून एवढंच बोलल मी, बाकी सर्वांचे आभार। आज मी वक्तृत्वात जरी असलो तरी ते स्वतःच पाहिजे, दुसऱ्याच्या डेंगी लावून काही मजा नसते, स्वतः तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेव रमणाची, कधी भिडायची कधी नडायची, कुठलंही युद्ध अगोदर मनात जिंकलं जात, गड्या तयारी ठेव रमणाची, कधी भिडायची कधी नडायची, असं केल्यावर काय होईल जे आज अक्षयच्या आयुष्यात होतंय ते, दुनिया डोक्यावर घेणार आहे र तुला उचलून घेणार आहे र, दुनिया खांद्यावर घेणार आहे र तुला उचलून घेणार आहे र, याच्यासाठी अक्षयने काय केलं, आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभं तुरायचं, गड्या खंबीर उभं तुरायचं, हटायचं नाही दटायचं, पुढं पुढं चालत जायचं, पुढं पुढं तू चालत जायचं। एमपीएससीची प्री आणि मेन्स सुटलेला आहे, निकाल बाकी आहे, ते पण येईल। ताज्या दमाचं तरुण आईचं मिळालं रे वरदान, तुला मिळालं रे वरदान,
जे काय करायचं ते तरुणपणात नंतर होत नाही. ताज्या दमाचं तरुणाईचं मिळालं रे वरदान, तुला मिळालं रे वरदान. हो मारुती शेठ आणि ललिताताई अमृत दादांचा वसा वारसा आहे तो खूप मोठा आहे, समृद्धी आहे. रेशमी कापड हातात तुझ्या करू नको बारदान, त्याचं करू नको बारदान. त्या मुळशी पॅटर्न मधला एक डायलॉग आहे, जमीन विकायची नसते जमीन राखायची असते. तसं आपल्याकडे असलेली सुख समृद्धी ना ती रेशमी कापड आहे ते सांभाळून मोठं करायचं. काहींनी त्याचं बारदान केलं, गुंठा गुंठा करून जमिनी विकल्या आणि ते उद्ध्वस्त झाले. आणि म्हणून ताज्यासाठी आपण सर्वजण आज इथे जमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय इंद्रजित काका थोरात, माननीय नवनाथ भाऊ अरगडे, माननीय शिंदे परिवारावरती एवढे जण जे प्रेम करतायत उपस्थित असलेले सर्वजण. खरं तर अक्षयचं किती कौतुक करायचं तेवढं कमी आहे. एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी MPSC क्लिअर करून आता PWD पोस्टवरती तो नियुक्त झालेला आहे. आणि खरंच म्हणजे मी त्याला आता त्याच्याशी बोलत होते, म्हटलं तू किती वर्षात तयारी केली, तर तो म्हणाला माझे 2 वर्ष गेले. त्याचं त्याला वाईट वाटत होतं. आपल्याला माहीत आहे MPSC क्रॅक करणं सोपी गोष्ट नाही आहे. मुलं वर्षानुवर्ष त्याची तयारी करत असतात, अभ्यास करत असतात, आणि तेव्हा कुठे ती MPSC जी आहे ती क्रॅक होत असते. पण अक्षय तुझं म्हणजे तुझा तो ह्युमिलिटी म्हणा, साधेपणा म्हणा, किंवा जो सौम्यपणा म्हणा, की तो त्यांनी तो मान्य केला की ताई माझे 1.5-2 वर्ष गेले. पण अरे 1.5-2 वर्ष काहीच नसतात. करोनाचा काळ किती मोठा होता. 2-3 वर्ष आपले त्या करोनामध्ये गेले. त्याच्यात अभ्यास होणं, त्याच्यात जे क्लासेस व्हायला पाहिजे होते त्या सगळ्या गोष्टी झाल्या नाही. आणि त्यातून सुद्धा तू एवढ्या चांगल्या मार्क्सनी चांगल्याच ह्याच्याने उत्तीर्ण झाला आहे. रिझल्ट जरी येणं बाकी आहे ते नक्कीच तो पॉझिटिव्हच असणार आहे ह्याची आपल्याला खात्री आहे. आणि अक्षयला खूप खूप मी शुभेच्छा देते की तो एक चांगला ऑफिसर, एक चांगला ऑफिसर इथे झाला पाहिजे. जसं साहेब म्हणतात, साहेब नेहमी म्हणतात की प्रशासन आणि शासन हे दोन हे आपल्या एका कॉइनचे 2 बाजू आहेत. आणि ते जोडीने ते बरोबर ते चांगले म्हणजे ते घट्ट चांगले बांधले पाहिजे. म्हणजे साहेबांचा स्वभाव आपल्या सर्वांना माहित आहे. त्यांनी कधी प्रशासनाला हाताशी घेऊन कोणाचं वाईट वगैरे करायची कधीही प्रयत्न त्यांनी केला नाही. कधी दडपशाही जी आहे ती त्यांनी कधीही केली नाही. आणि प्रशासन सुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये असो किंवा कुठेही असो साहेबांना मानतात की साहेबांनी आम्हाला कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास जो आहे तो दिलेला नाही. साहेब तेच म्हणतात की जर मी तुमच्या बरोबर असा असेल की मी तुम्हाला तेवढ्या रिस्पेक्टनी साहेब प्रशासनाला जर वागवत असतील तर प्रशासनाने सुद्धा तसंच राहायला पाहिजे. तो रिस्पेक्ट त्यांनी तसा ठेवला पाहिजे की आपण प्रशासकीय ऑफिसर्स आहोत आणि आपण तसंच राहायला पाहिजे. मला अक्षयला तेच सांगायचंय, तू खूप मोठा ऑफिसर हो. तू MPSC झाली आता UPSC पण प्रयत्न कर आणि तू खूप मोठा ऑफिसर हो, कलेक्टर हो. आणि तेवढं साहेबांचं जे वाक्य आहे की स्वतःचा रिस्पेक्ट, स्वतःचे डिसिजन्स हे चांगले घेण्याची तुझ्यामध्ये कॅपॅबिलिटी आहेच, पण ती तू ठेव आणि एक चांगला ऑफिसर म्हणून तू ओळखला जाशील ह्याची मला खात्री आहे. मारुती दादा, मला खरं तर मी पहिल्यांदा ह्या परिवाराला भेटत आहे, पण हे अमृत जे पाण्याची बॉटल जी आहे मी 2 वर्षापासून तालुक्यामध्ये फिरतीये आणि मला सगळीकडे ह्या बॉटल दिसत असतात. म्हणजे मला आता नवनाथ भाऊ म्हणाले की राजन्सच्या लेवलला ते पोहोचलेले आहे. मला कधी कधी भीती अशी वाटते की त्याच्यावरती गेलेले आहेत असं पण असू शकतं. कारण अतिशय कमी दरामध्ये म्हणजे लोक असे चालतं फिरतं वाटत असतात बॉटल. अमृतच्या पाणी जे आहे ते कार्यक्रमांमध्ये भरपूर मला सगळीकडे दिसत असतं. आणि अतिशय चांगलं तुम्ही म्हणजे पॅकेजिंग सुद्धा एवढी सुंदर, एवढी अट्रॅक्टिव्ह. आपण आज सर्वजण जमले, अक्षय साहेब झाला, शिंदे साहेब झाला. हे कौतुकाचा क्षण हा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जो आलेला आहे त्या क्षण साजरा करण्यासाठी आज आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत. जल्लोषाचा एक आनंदाचा क्षण
आज आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आलेला आहे। अक्षय हा इंजिनियर झाला आणि इंजिनियर झाल्यानंतर प्रशासकीय सेवेमध्ये जायचंय आणि जे शिक्षण घेतलंय त्या शिक्षणाचा पुरेपूर लाभ हा ह्या भागातील ह्या राज्यातील जनतेला झाला पाहिजे हा एक उद्देश ठेवून त्यांनी खूप परिश्रम घेतले। आज MPSC पास होणं ही खूप अत्यंत अवघड गोष्ट आहे। हजारो लाखो मुलं ती परीक्षा देतात आणि त्यातून खूप कमी जागा असतात। डॉक्टर साहेब पण या कार्यक्रमाला आलेत, धावत पळत आलेत, ते कायम या कुटुंबाशी येणं जाणं कायम राहिलं। दांदरफळमध्ये अमृत ॲक्वाचा प्लांटचं भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आम्ही होतो, उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आम्ही होतो आणि खूप सुंदर असं हे ॲक्वाचं काम आपण बघतो की अनेक ठिकाणी तालुक्यात तालुक्याच्या बाहेर खूप मोठा विस्तार ह्या व्यवसायाचा त्यांनी केला आहे बद्दल आणि तो सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये PWDमध्ये आज त्याचं सिलेक्शन झालं आहे। अनेक मोठमोठे इमारती, पुलं, रस्ते हे करायची संधी त्याला भविष्यात मिळणार आहे। त्याचं काम, त्याची चिकाटी ही आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याची हुशारी आपल्या सर्वांना माहिती आहे। मी त्याला खूप शुभेच्छा देतो की मोलाचा वाटा आहे। वहिनी साहेबांचा सुद्धा सत्कार सन्मान होते। संपूर्ण शेती असेल, उद्योग व्यवसाय असेल, राजकारण, समाजकारण या सर्व क्षेत्रामध्ये सातत्यानं उत्तुंग यश या परिवारानं एक आदर्श निर्माण केलेला आहे। टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करायचा आहे। होत आहे श्रीयुत अक्षय मारुती शिंदे यांचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये अभियंता म्हणून त्या ठिकाणी निवड झालेली आहे। मी ह्या अशा आनंददायी सोहळ्यासाठी इथे उपस्थित असलेले माननीय इंद्रजीजी थोरात, नवनाथ भोवारकर, ललिताताई या सध्या ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत, तुषार त्यांचे बंधू ते देखील उद्योगात आहेत। हा एक मी म्हटलं की आनंदाचा क्षण आहे। आपल्याला खूप आनंद होतो आपल्या परिवारातील मुले हे ज्यावेळेस प्रशासनामध्ये जातात त्यावेळेस निश्चितपणाने, कारण तिथे मोठी स्पर्धा असते, ते काही सोपं नाही की बाबा चला आणि आता काही वशिला पण नाही आहे, तिथे काही वशिला नसतो, तिथे तुम्हाला कस लावा लागतो, तुमचं पूर्ण परीक्षा त्या ठिकाणी होत असते आणि अशी असा कस लागून जेव्हा निवड होते तेव्हा निश्चितपणाने हुसेब